तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की कशा प्रकारे लंब वृत्त क्षितिजाच्या घनफळावर व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर आधारित आपल्या दैनंदिन जीवनातील प्रश्न सोडवले जाऊ शकतात. आज या व्हिडिओमध्ये आपण लंब वृत्त क्षितिजाच्या घनफळावर व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर आधारित काही उदाहरणे पाहू. थॉमस, तू माझ्या बरोबर बाजारात येशील का? मला आईने एक नळ खरेदी करून आणायला सांगितलं आहे. हो चल जाऊ. काका मला एक नळ द्या. हे घे बाळा. काका तुम्ही काळजीत दिसत आहात, काय झाले आहे? खरं तर मला एक लोखंडाचा पाईप बनवायचा आहे. मला याचा आतील व्यास 2 सेंटीमीटर आणि बाहेरील व्यास 2.5 सेंटीमीटर आणि लांबी 35 सेंटीमीटर तर माहीत आहे. आणि मला हे देखील माहीत आहे की लोखंडाचे 1 घन सेंटीमीटर वस्तुमान 7 ग्रॅम समान आहे. परंतु मी हे शोधू शकत नाहीये की हे बनवण्यासाठी मला किती लोखंड लागेल. थॉमस, काकांच्या प्रश्नांचे उत्तर तर आपण गणिताद्वारे शोधू शकतो. याचा अर्थ ही गणिताची वेळ आहे. बघ थॉमस, पाईप काही जाडीचा आहे म्हणून याचे 2 व्यास आहेत. पाईप बनवण्यासाठी आवश्यक असणारे लोखंड त्याच्या आतील आणि बाह्य पृष्ठभागाच्या दरम्यानची जागा व्यापत आहे. म्हणून आपण पाईप बनवण्यासाठी आवश्यक असलेले लोखंड याच्या बाह्य घनफळामधून आतील घनफळ वजा करून मिळवू शकतो. हो मानस, आणि बघ पाईपचा आतील आणि बाह्य पृष्ठभाग लंब वृत्त क्षिती आहे कारण त्यांचे वक्र भाग वृत्त क्षितिजाच्या पायावर लंब आहेत. अगदी बरोबर थॉमस, आपण पाईपच्या आतील लंब वृत्त क्षितिजाचे घनफळ पाय R1 चा वर्ग आणि 1 च्या गुणाकाराच्या रूपात लिहू शकतो. जेथे R1 वृत्त क्षितिजाच्या आतील पायाची त्रिज्या आणि H त्याची उंची आहे. आणि पाईपचे बाह्य लंब वृत्त क्षितिजाचे घनफळ पाय R2 चा वर्ग आणि 1 च्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहू शकतो. जेथे R2 वृत्त क्षितिजाच्या बाह्य पायाची त्रिज्या आणि H त्याची उंची आहे. जसे की मी तुला पहिल्यांदा सांगितले, पाईप बनवण्यासाठी लागणारे लोखंड त्याच्या बाह्य आणि आतील वृत्त क्षितिजाच्या घनफळामधील फरकाच्या समान आहे. पाईपच्या आतील वृत्त क्षितिजाच्या भागाचा व्यास 2 सेंटीमीटर आहे म्हणजेच त्याची त्रिज्या 1 सेंटीमीटर असेल. आणि पाईपच्या बाह्य लंब वृत्त क्षितिजाच्या भागाचा व्यास 2.5 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ त्याची त्रिज्या 1.25 सेंटीमीटर असेल. चला आता आपण या सूत्रामध्ये R1 आणि R2 च्या जागी क्रमशः पाईपच्या आतील आणि बाह्य वृत्त क्षितिजाच्या भागांची त्रिज्या 1 सेंटीमीटर आणि 1.25 सेंटीमीटर लिहू. आणि मग 1 च्या जागी पाईपची उंची 35 सेंटीमीटर देखील लिहू. आता माझी पाळी. हे अशा तऱ्हेने मी पटकन सोडवून घेतो. आणि आपल्याला ठाऊक आहे की लोखंडाचे 1 घन सेंटीमीटर वस्तुमान 7 ग्रॅमच्या समान आहे. म्हणून पाईपमध्ये आवश्यक असलेल्या लोखंडाचे वस्तुमान 61.875×7 म्हणजे 433.125 ग्रॅमच्या समान आहे. बघितलेस मानस, काकांना पाईपसाठी 433.125 ग्रॅम लोखंडाची आवश्यकता आहे. चल थॉमस, आपण पटकन आपल्या जगात परत जाऊयात.
काका आपली वाट बघत असतील. दोन्ही मित्रांनी काकांना पाईप बनवण्यासाठी आवश्यक असलेले लोखंडाचे प्रमाण सांगितले. हे जाणून काकांनी दोघांचे आभार मानले आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लंबवृत्त क्षितीच्या घनफळावर व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर आधारित एक मनोरंजक उदाहरण पाहिले. तुम्हाला लंबवृत्त क्षितीचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर चांगल्या रीतीने समजले असेल अशी आशा आहे.